कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत. इंदापूर येथील शरद महोत्सवामधील घोडे बाजाराला खासदार सुप्रियाताई सुळे यांची भेट. इंदापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आयोजित कृषी प्रदर्शनाला व घोडे बाजाराला खासदार सुप्रियाताई सुळे यांची भेट. इंदापूर बाजार कृषी उत्पन्न समिती सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांचा सत्कार केला. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, बांधकाम व आरोग्य जिल्हा परिषद सभापती प्रवीण भैया माने, अतुल भैया माने राष्ट्रवादी युवक इंदापूर, तालुका सरचिटणीस अमोलदादा मुळे, सर्व घोडे मंडळ, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत घोडे बाजारात उपस्थित होते. बांधकाम व आरोग्य जिल्हा परिषद सभापती प्रवीण भैया माने यांचा मारवाड जातीचा 8 महिन्याचा घोडा बाजारात आकर्षक ठरला. मारवाडी जातीची घोडी मादी आकर्षक ठरली. यावेळेस अनेक तालुक्यातील अनेक राज्यातून मोठ्या संख्येने घोडे व्यापारी आणि शौकीन आपल्या घोड्यांसह उपस्थित होते. या शोमध्ये अनेक जातीच्या घोड्यांनी यांना आपली कला सादर केली. खासदार सुप्रिया सुळे यांनी घोडे बाजारामध्ये अनेक व्यापारी यांची विचारपूस करून घोड्यांच्या संदर्भात माहिती जाणून घेतली. यावेळी अवघ्या 2 एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपला आकर्षक घोडा कशा पद्धतीने सांभाळला होता याची माहिती खासदार सुप्रियाताई सुळे यांना जाणून दिली. यावेळेस घोड्यांचा शो पाहण्यासाठी अनेक तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. इंदापूरला या कृषी सभापतीच्या माध्यमातून घोडे बाजार आणि विविध विकास कामं आणि शेतीबद्दलची माहिती देण्यात अतिशय चांगलं उपक्रम इथे होतं. मला आनंद वाटतो की अतिशय घोड्यावर प्रेम करणारे लोक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि छान संकल्पना इथे दरवर्षी घोड्याची सत्र असं काय विशेष आहे. घोडा एक अतिशय मी पण त्यांना सांगते एक एकर शेतीवर शेतकरी आणि ह्या घोडे बाजार एक फार जवळचं नातं आहे आणि ते सगळं काम पुढच्या पिढीपर्यंत पोचावं. गाडी मोटरसायकल याचे शौक तर मुलांना असतातच, पण घोडसवारी करणारे मागच्या वर्षी मी आले होते तेव्हा मुली पण घोडसवारी करत होते आणि मुलंही करत होते आणि एक चांगला खेळ ज्याचा ग्रामीण आणि शहरी भागाचा टच आहे तर छान या कार्यक्रम इथे होतो आहे याचा मला आनंद आणि समाधान आहे. आपल्या मराठी माणसांना काय आदर्श घ्यावा, मराठी माणसांनी काय आदर्श घ्यावा, छत्रपतींपासून घोड्याचं आपल्या इतिहासात फार महत्वाचं आणि मोलाचं योगदान आहे आणि तीच संस्कृती पुढे नेण्यासाठी हे काम याचा मला आनंद. कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास पवार, इंदापूर.